बाल मित्रांनो, एक कविता आपण पाहणार आहोत. कवितेचं नाव आहे उठ मुला. एक आई आपल्या मुलाला आपल्या मुलाला उठवून सकाळचा सूर्य उगवलेला आहे, तर तू आता पटकन उठ, बघ पूर्व दिशेला सूर्य आलेला आहे, तुला उठवायला तो आला आहे. थंडगार वारा खिडकीतून आत येतोय, तू आता आळस झटकून टाक, तो तुझा आळस घेऊन जाईल. चल बघ फळांवर फुलांवर जी ही फुलपाखरं आहेत, हे किती मजा करत आहेत. बघ ही किलबिलणारी बागडणारी जी पक्षी आहेत, ते पक्षी झाडावरचे तुला काय सांगतायत, ते आता तू उठ. असं हे गाणं आहे, आई सांगते. उठ मुला उठ मुला, बघ हा अरुणोदय झाला. उठ मुला उठ मुला, बघ हा अरुणोदय झाला. किलबिलती बागडती झाडांवरती पक्षी किती, किलबिलती बागडती झाडांवरती पक्षी किती. फुलांवरी फळांवरी पतंग मोदे मजा करी, फुलांवरी फळांवरी पतंग मोदे मजा करी. झटकन बसे चटकन उठे, उंच भराऱ्या घेत सुटे. झटकन बसे चटकन उठे, उंच भराऱ्या घेत सुटे. शीतल हावात पहा, आळस हरण्या येत आहा. शीतल हावात पहा, आळस हरण्या येत आहा. पूर्वेला रवि आला, मुला उठाया कथित तुला. पूर्वेला रवि आला, मुला उठाया कथित तुला. उठ मुला बघा अरुणोदय झाला. उठ मुला बघा अरुणोदय झाला. अरुण म्हणजे सूर्य. अरुण उगवला, सूर्य उगवला, त्यालाच अरुणोदय असं म्हटलं जातं. किलबिलणारी बागडणारी पक्षी सगळे चुकुळा झालेत. पतंग, पतंग म्हणजे फुलपाखरं. आणि शीतल म्हणजे थंड. वात म्हणजे वारा. हा थंड वारा तुझा आळस घेऊन जाण्यासाठी आलेला आहे. पूर्व दिशेला रवी. रवी हे सुद्धा सूर्याचं दुसरं नाव आहे. रवी हे सूर्याचं दुसरं नाव आहे. जसं अरुणोदय हे एक नाव आपण शिकलो, तसंच रवी हे सुद्धा एक नवीन नाव शिकलो. उठाया कथित तुला, बघ तुला हे सगळे उठवायला आलेलं आहे, तर तू जागा हो, आळस झटकून टाक. चल सूर्य उगवण्यापूर्वी जागा व्हायला शिक, सकाळी लवकर उठायला शिक. असा संदेश देणारी ही कविता. तर सकाळी लवकर पहाटे उठायला शिकणार ना. हां चला.